अलिबाग गुन्हे अन्वेषण शाखेने टाकलेल्या धाडीत बेकायदेशीर शस्त्रसाठ्याचा घबाड सापडल्याची घटना समोर आल्याने रोह्यात एकच खळबळ उडाली. गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, अलिबाग विभागाचे पोलीस निरीक्षक खाडे, पोलीस उपनिरीक्षक साठे चव्हाण यांच्या पथकाने ही धाड टाकली. या धाडीत बेकायदेशीर वर्णनाचा शस्त्रसाठा बाळगल्या स्थितीत सापडला. तशी फिर्याद पोलीस नाईक विशाल आवळे यांनी केली. या प्रकरणी आरोपी तन्मय सतीश भुकटे याला अटक करण्यात आली आहे. रोहा शहरात सोमवारी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आढळून आल्याची घटना घडली. गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे अन्वेषण विभागाने धनगर आळीत राहणारा तन्मय भोगटे याच्या घरी अचानक धाड टाकली. गुन्हे अन्वेषण विभागाने पोलीस निरीक्षक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलिसांच्या मदतीने टाकलेल्या धाडीत शस्त्रसाठा, दुर्मिळ प्राण्यांचे संग्रही अवशेष, शिंगे आढळून आली. तसेच 20,000 रुपये किमतीचे लाकडी बट असलेली लोखंडी बॅरलची 12 बोर बंदूक अशी 3 बंदूक, ठासणीची बंदूक, लाकडी मूठ असलेली रिव्हॉल्वर, डबल बार बॅरल बंदूक, ठासणीची लोखंडी बॅरल बंदूक, 10 ठासणीची लोखंडी चाप, बंदुकीचे काळ्या रंगाचे रबरी बट, 25 बारे बार बंदुकीचे जिवंत काढतुसे, 10 जिवंत राऊंड VII लिहिलेले 4 जिवंत राऊंड, 7 बारोबार बंदुकीचे काढतुसाचे खाली केस, 6 तांब्याचे डमी राऊंड, स्टेनलेस स्टीलचा बॅरल पाईप, ठासणीची लोखंडी रॅम रॉड, पितळी मूठ असलेल्या 3 लोखंडी तलवारी, लाकडी मूठ असलेल्या 5 लोखंडी काती, प्लास्टिक मूठ असलेला लोखंडी चॉपर, लोखंडी 5 चाकू, 2 चिसल, 24 पॅकेट दारूगोळा प्रत्येकी 1 किलो, शिशाचे छोटा बॉल, भेकर जंगली जनावरांचे शिंग, सांबार जनावराचे शिंग, काळवीट जनावराचे शिंग, चोशिंगा जनावराचे शिंग, 1 पोपटी पाना, 1 बेंच व्हॉइस, 2 लाकडी ठोकळे बट आकाराचे, लाकडी बट बारोबार बंदूक, लोखंडी ठोकळा, लाकडी मूठ असलेला ठोकळा, असा एकूण 1,66,650 रुपयांचा बेकायदेशीर शस्त्रसाठा आढळून आल्याचे रोहा पोलिसांनी सांगितले. या दुर्मिळ जंगली जनावरांचे शिंग किमतीत वर्णन करण्यात आलेले नाही. बेकायदेशीर शस्त्रसाठा आढळल्याप्रकरणी आरोपी तन्मय भुकटे याच्यावर शस्त्र अधिनियम कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.